बाहेर वादळी हवा सुटली होती. हॉस्पिटलची इमारत तो वादळ वारा झेलत अंधारात उभी होती. लहान सहान झुडुपाची चपराक भिंतीवर बसताच भिंतींना पानाचा हिरवा रंग उरबाडून लागायचा. बाहेरच्या याच काळोखातून हॉस्पिटलमधील एक दुसऱ्या मजल्यावर एक खिडकी उघडी दिसत होती. खिडकीत डॉक्टर गौतम पाठमोरे टेबलवर काहीतरी पाहत बसले होते. त्यांच्या खोलीप्रमाणेच इतरही वॉर्ड्सचे दिवे जळत होते. डॉक्टर गौतम यांनी मागे वळून बाहेर डोकावून पाहिलं. बाहेर मिट्ट काळोख पसरला होता. त्यात हा भूतासारखा वारा सैरभैर मिळेल ती वाट पकडून धावत सुटला होता. गौतमला त्या वातावरणाकडे पाहून जराशी अस्वस्थता जाणवली. खिडकीच्या झडपा जोर जोरात चौकटीवर येऊन धाड धाड आपटत होत्या. गौतम वेळ राखता जागेवरचा उठून त्याने त्या खिडक्या बंद करून घेतल्या. खिडक्या लावता क्षणी त्याला न जाणो का पण हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला असलेल्या आंब्याच्या एका झाडाकडे पाहावंसं वाटलं. त्याने मान खाली करून पाहिलं तेव्हाच त्याला अंधारातून कोणीतरी सरकल्याचा भास झाला. एक दोन क्षण थांबून त्याने तिथेच नजर स्थिरावली पण कोणी दिसलं नाही. मात्र एक गोष्ट भलतीच घडत होती. बघता बघता सगळा वारा एकाच दिशेने अर्थात आंब्याच्या त्याच झाडाच्या दिशेने भिरभिरत निघाला होता. जमिनीवरील उडणारा पाचोळा शाश्वती देत होता की तो वारा त्यांना घेऊन जातोय. आंब्याच्या पानांच्या शाखेच्या गराड्यात गुरफटून तो तिथेच घिरक्या घेऊ लागला. गौतमला ती गोष्ट अजब वाटली. त्याने काही वेळाने स्वतःला समजावून खिडक्या बंद केल्या आणि पुन्हा आपल्या टेबलवर आला. त्याच्या समोरच आपल्या बाबांद्वारे नोट्स बनवून लिहिलेलं ते पुस्तक होतं. बाबांनी त्या पुस्तकाचं प्रकाशन त्याच्या 10व्या वर्षीच केलं होतं. बाबांनी याच्यात कंचन महाल बंगल्याचा कसा काय उल्लेख केलाय? तेवढंच उघडलेलं पान त्याच्या पुढ्यात होतं. हाताने चितारलेला कंचन महाल हा आत्ताच्या बंगल्यापेक्षा बराच जुनाट दिसत होता. कदाचित जुन्या वाड्याचं सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्यात आलं होतं. गौतम त्या पानावर लिहिलेला पहिला मजकूर वाचायला लागला. मी इथे येण्यापूर्वी या गावात बऱ्याच गोष्टी घडून गेल्याचं ऐकलंय. मुठभर लोकांच्या या जयगडमध्ये जिथे सुख आनंद आणि उल्हास नांदत होता, त्याच जयगडमध्ये एकाकडेने दुःखाची भीतीची आणि मृत्यूची काळीमा पसरत होती. मी माझ्या या शिक्षणाचा आणि पदवीचा एका वेगळ्या प्रकारे वापर केला होता. आपण या जगताच्या चिमुटभर ज्ञानाचे देखील धनी नाही आहोत. मी या व्यवसायात मानवी संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी उतरलो होतो आणि याच शोधात मी या विषयात इतक्या खोलवर पोहोचलो होतो की मला एका रस्त्याला 10 फाटे फुटल्याचं दिसत होतं. त्यातील प्रत्येक वाट मला एका वेगळ्या वळणाकडे घेऊन जात होती. मी विज्ञान, इतिहास, संस्कृती, मानवी जीवन, ब्रह्मांड, दिवस रात्र सर्वांचंच गुपित शोधत होतो. ज्ञानसागरात जितके दूरवर आपण जाऊ तितके खोलवर आपण बुडतो. मी या भौतिक जगाच्या बंधनांना तोडून विज्ञानाच्या सीमेलाही ओलांडून त्या धुक्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न केला. मानवाच्या तर्कवितर्कांना आणि मानसिक अवस्थेला काही ना काही कारणं असतातच. बऱ्याच गोष्टी ऐकिवात होत्या. चारीधाम फिरलो, अध्यात्म ग्रहण केलं, वेदपठण केलं आणि तेव्हा ऋग्वेद. माझे रॅशनल विचार, मला माझा मार्ग मिळाला. माझ्या विचारांना आणि माझ्या कल्पनेला एक पाया मिळाला ज्याच्या आधारावर मी स्वतः माझे विचार ठाम करू शकत होतो. जर मोकळ्या जागेत हवेमागे धावलोच तर हाती काय लागणार होतं? सरळ नजरेला न दिसणारी हवा पाहण्यासाठी एक खास दृष्टी हवी होती मला. ऋग्वेदात उल्लेख केलेले चमत्कारिक घटक, पाप पुण्य दुःख सुख वेदना संवेदना, मानव अमानव, आत्मा परमात्मा, ऊर्जेचे प्रकार, अंधाराची ऊर्जा प्रकाशाची ऊर्जा, माझ्या या अभ्यासू आणि ज्ञानवर्धक धोरणांनी मला माझ्या आयुष्याचा मार्ग मिळवून दिला. मी दैवाला सर्वस्वी मानत होतो परंतु दैवाचा हस्तक्षेप मला फक्त जगत निर्मितीपुरताच दिसला. त्यानंतर फक्त ऊर्जेचा प्रवाह दिसला.
अनंत असा अमाप ऊर्जेचा प्रवाह, काही धवल ऊर्जा तर काही दूषित ऊर्जा। माझ्या समोरील धोक्याचा हा पडदा हटवण्यासाठी मला परमपित्यांच्या आश्रयाखाली जाण्याची गरज नव्हती। आज लोक तसबिरी पुजतात, परंतु मी ऊर्जेला पुजलं। त्या शक्ती आहेत, त्यांना मनुष्याने नाव दिलंय, परंतु त्यांना नाम नाही आहेत। मी ज्यांचं पूजन केलं त्या ऊर्जांनी मला आपल्यातील काही अंश पुरवला, असा अंश ज्यात मला या भौतिक जगाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी मिळाली। आपल्या मानव जगाच्या पलीकडे आणि समांतर असं एक जग आहे, त्या जगाला मृत्यूनंतरचं जग किंवा आफ्टर लाईफ असं देखील संबोधलं जातं। या जगात आणि त्या जगात जाण्यासाठी काही मार्ग आहेत, परंतु मरणोपश्चातही मनुष्याला काही भावना तो प्रवास सफल करू देत नाही। याचा वाचक जो कोणी असेल तो मला आणि या पुस्तकातील या प्रस्तावनेला आपल्या नव्या काळाच्या विचारांनी पाखंडीपणाचं लेबल लावून मोकळा होईल। जर सर्व काही व्यवस्थित असतं आपल्या आयुष्यात, तर ते आयुष्य आयुष्य कसं म्हणवलं असतं? अनुभवासारखा दुसरा कुठलाही शिक्षक नाही। मलाही अनुभव हवेच होते, मला चाचणी घ्यायची होती ती माझ्या क्षमतेची, परंतु माझा निर्णय चुकीचा ठरेल याची मला जाणीव नव्हती। त्या काळ्या अंधारातील सावल्या खऱ्या आहेत की त्या कित्येक वर्षांपूर्वीच विनाश पावल्या होत्या? मनुष्य अर्थात मनुष्याचा देह निष्प्राण झाल्यानंतर त्यातून निघालेली ही ऊर्जा प्युअर असते, शुद्ध असते। तेवढ्यात लाईट्स गेले, गौतमने पुस्तक बंद केलं, सगळे पेशंट आपापल्या वॉर्डमध्ये झोपले होते, हॉस्पिटलचं खालचं गेट बंद केलं होतं। एखादी खिडकी उघडी असावी तर तिथून शीळ घालत स्वतःच्याच धुंदीत नाचतच हवा आत शिरत होती। गौतम केबिनमधून बाहेर आला, कॉरिडॉर अंधारात होता, तिथेच एक स्ट्रेचर पडलं होतं, जमिनीवर एक दोन माणसं झोपली होती, राजा कुठे दिसत नव्हता। राजाला हाक तरी कशी मारावी? जोरात ओरडल्यास पेशंटची झोपमोड होईल। पूर्ण इमारतीमध्ये पिन ड्रॉप सायलेन्स होता। गौतम स्वतः कॉरिडॉरमधून चालत निघाला। चालता चालता त्यांनी हाताच्या दोन्ही बाह्यांची बटणं काढली आणि बटण काढून त्यांनी बाजू वरती केल्या। चालतच तो कॉरिडॉरच्या शेवटी आला। शेवटच्या खोलीपर्यंत पोहोचल्यावर त्याला डाव्या हाताला एका कोपऱ्यातील खोलीचा दरवाजा उघडा दिसला। तो दरवाजा हवेने चौकटीवर आपटत होता। गौतम आपल्या कामासाठी आला होता, त्याने तिकडे दुर्लक्ष केलं आणि समोरच्या खोलीत शिरला। तिथे पलंगावरच पूर्ण अंगावर चादर पांघरून राजा झोपला होता। राजा, राजा उठतोयस का? राजा कसा बसा आपलं जड अंग हलवत उठला। उठताच त्याला डॉक्टर गौतम उभे दिसले। गौतमने त्याला खांद्याला धरून आधी शुष्कारलं, श्श, आवाज करू नकोस, लोक झोपली आहेत। सर, सगळीकडे कसा अंधार झालाय। पॉवर कट झाली आहे, मला कॅन्डल हवी आहे, डॉक्टर गौतम म्हटले। राजा पलंगावरून उठून त्या खोलीमध्येच टेबलच्या ड्रॉवरकडे चाचपडत गेला। त्या शेजारच्या खोलीचं दार उघडंय, ते बंद करून घेशील झोपण्यापूर्वी, गौतम राजाला मेणबत्ती शोधत असतानाच म्हणाला। राजाने फक्त मान हलवली, तो अजूनही झोपेत होता। मेणबत्ती सापडली, तसा तो काडेपेटीने मेणबत्ती पेटवून हातात घेऊन गौतमजवळ आला। काय म्हणाले का सर तुम्ही आत्ता? अरे मी, उठ आधी, कान उघडून ऐक, ती शेजारची खोली उघडी आहे वंदाची, झोपण्याआधी दरवाजा लावून घे। राजा मेणबत्ती पकडून एकटक गौतमकडेच पाहत होता, तो विचारात पडला। सर, मी तर झोपण्याआधीच तिच्या खोलीचा दरवाजा लावून घेतला होता, बाहेरून कडी पण घातली होती, मग दरवाजा कसा काय उघडला? गौतम आणि राजा दोघं एकमेकांचा चेहरा पाहत होते। दोघांच्या चेहऱ्यावर मेणबत्तीचा उजेड पडला होता। गौतम असा काही विजेच्या गतीने जागेवरचा हल्ला आणि थेट तिच्या खोलीच्या दिशेने दरवाजात आला। दरवाजा धाडकन उघडून त्याने आत पाहिलं। मागून राजाही मेणबत्ती घेऊन आला। वीज कडाडताच त्या दोघांना तिचा बेड रिकामा दिसला। ती इथे नाहीये राजा,
चल लवकर चल, शोधायला हवं तिला. तिच्या पलंगावर गौतमने दरवाजातून निघण्यापूर्वी तो कागद बघितला. त्या कागदावर तेच काळ चित्र होतं, एक दगड आणि त्यावर उभी आकृती. गौतमच्या अंगावर सरकन काटा आला. ही कसली जाणीव होती? धोक्याची पूर्वसूचना? राजा एव्हाना रंजनाबाईंच्या वॉर्डमध्ये पोहोचला. त्याने त्यांना उठवलं. रंजनाबाईंसोबत इतर परिचारिका आणि एक दोन सफाई कर्मचारीही उठून आले. वंदी तिच्या बेडवर नाही आहे रंजनाबाई. गौतमसह सगळेच तिथे एका पायरीच्या उताराला उभे होते. तो पायरीचा रस्ता वरती मॉर्ककडे जात होता. राजाच्या हातात मेणबत्ती, कोणाकडे विजेरी तर कोणाकडे लायटर असे प्रकाशाचे साधन होते. कोणी कुठे जाऊन शोधायचं हे गौतम त्यांना सांगत होता. आणि सर तुम्ही? राजाने विचारलं. राजा, तू आणि मी आपण दोघं वरती जातोय मॉर्गमध्ये. रात्रीचा एक वाजला होता आणि गौतम मॉर्गमध्ये जायच्या बेतात होता. वंदीला शोधणं गरजेचं आहे. लवकर तुम्ही सगळे खाली शोधा. राजा चल वरती. असं म्हणत गौतम एकटाच पायरीने वरती जायला निघाला. मागोमाग राजाकडे सर्वांनी एकदा दयेने पाहिलं. राजाने नाखुशीने गौतमला फॉलो केलं. पायरीवर मेणबत्ती घेऊन तो त्याच्या पाठीमागे धावला. शेवटी दोघंही वरती पोहोचले. वरती पूर्वीपेक्षाही जास्त शीत वातावरण होतं. तोंडातून वाफा निघतील इतका गारवा होता. गौतमने हाताच्या मुठीत फुंकत पंजे एकमेकांवर चोळले. दोघं तिच्या शोधात इकडे तिकडे पाहत त्या प्लॅस्टिक स्ट्रीपच्या पडद्याजवळ आले. पडद्याच्या पलीकडे जाण्याची राजाची काही हिंमत होत नव्हती, पण वंदीला शोधणं महत्वाचं होतं. तिची मानसिक अवस्था ठीक नव्हती. अशात जर तिने पॅनिक होऊन कोणावर हल्ला केला तर? काही सांगता येत नव्हतं. गौतमने एक श्वास घेऊन पडदा बाजूला सारला. पडद्या पलीकडे काळोख पसरला होता. जमिनीवर दोघांची सावली त्याच उजेडाच्या वर्तुळामध्ये स्वतःला सुरक्षित समजत होती. हळूहळू दोघं शवाघराच्या दरवाजात पोहोचले. मागोमाग वीज कडाडली तेव्हा कॉरिडोरमध्ये हलकासा निळसर प्रकाश पडला आणि एक उंच स्त्रीकृती भिंतीवर उभी दिसली. दोघांच्या पाठीमागे विजेचा प्रकाश नाहीसा होताच तीही नाहीशी झाली. पुन्हा एकदा वीज कडाडली तशी ती आकृती पुन्हा दिसली, पण यावेळी जरा दोघांच्या जवळ. गौतमने कुलूप काढतेवेळी थांबून पटकन राजाच्या खांद्यावरून मागे पाहिलं. मला असं वाटलं की तिथे कोणीतरी उभं आहे. वंदे, ए वंदा. राजाचा हात फिरवत त्याने प्रकाश त्या दिशेने वळवला, पण जागा रिकामी होती. साहेब घाबरवू नका, मला पटापट आत बघून चला. मला तर कळत नाही दरवाजा बंद असल्यावर ती आत कशी जाईल. आता आलोच जाऊत तर बघून घेऊयात ना. गौतमने दरवाजा आत ढकलला. कितीतरी दिवस तो उघडला नव्हता. पोलादी दरवाजाच्या बिजागऱ्या एकमेकांवर घासून तासून कर कर आवाज करत चरकल्या. गौतम दरवाजात उभा होता. त्याच्या पाठीमागे राजा होता. गौतमने आत प्रवेश केला. त्याच्या बुटाच्या सोलचा आवाज आला. मेणबत्ती आण इकडे. त्या खोलीमध्ये इतकी थंडी होती, तापमान एवढं कमी होतं की दोघांचेही दात कडकड करत वाजायला लागले होते. शरीर थरथरत होतं. ही जीवघेणी थंडी आत्म्याला हात घालत होती. गौतमने मेणबत्ती घेऊन खोलीभर अंधुकशी नजर फिरवली. तांबूस उजेडात त्याला समोरचं डेड बॉडी स्टोअर करायचं लॉकर दिसत होतं. लॉकरचे सगळे दरवाजे बंद होते. गौतम एका बाजूहून मेणबत्ती घेऊन भिंती जवळून एक एक करत प्रत्येक कोपरा पाहू लागला. काही सिलेंडर, मेज, त्यावर प्लेट्स, त्यात सिरिंज, कात्री, नाईफ अशा गोष्टी होत्या. गौतमने मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहिलं. त्यात त्याला काहीतरी विलक्षण जाणवलं. मेणबत्तीची ज्योत तिथे कसलीही हवा नसताना किंचित आडवी झाली होती आणि त्याच जागेवर स्थिरावली होती. जणू ती इवलीशी ज्योत त्याला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत होती.
राजा हे बघतोयस का? असं म्हणत गौतमने पाहिलं तर ज्योत सरळ होती. काय काय हो सर? राजा आधीच घाबरट होता. कुठे काय सर? आता गौतमने नकारार्थी मान हलवली आणि पुन्हा त्या मेणबत्तीच्या ज्योतीवर लक्ष दिलं आणि काही क्षणातच ती ज्योत उजव्या हाताला वळली. हे काय होतं? इकडे गौतमच्या केबिनमधील टेबलवरील पुस्तकांची वाऱ्याने फडफड पानं पलटली गेली. त्यात ती पानं एका ठिकाणी थांबली. एका पानावर उजव्या हाताला मेणबत्तीच्या ज्योतीचं चित्र होतं आणि त्याच्या जवळच एक हात होता. त्यावर काही मजकूर लिहिला होता. त्यांच्या अस्तित्वाची दिशा दर्शवणारी ही ज्योतिविद्या आता मला अवगत झाली. इकडे गौतमने वळून पाहिलं तर त्याच्या कानी एक गुरगुरण्याचा आवाज पडला. राजाचे पाय लटलट कापत होते. साहेब, कसला आवाज आहे? आणि लॉकरच्या वरतीच त्यांना वंदी बसलेली दिसली. केस दोन्ही बाजूने गुडघ्यातून पायापर्यंत आले होते. दोन्ही हात लॉकरच्या कोपऱ्यावर आणि डोळ्यातून बुबुळ नाहीसं झालं होतं. ती घशातून घोगरा आवाज काढत आपली मान वाकडी करून चित्कारली. तिच्या हसण्याचा, ओरडण्याचा, गरजण्याचा गौतमवर काही एक परिणाम होत नव्हता. पण राजा मात्र बोबडी वळून मागे भिंतीला जाऊन चिकटला होता. पळा पळा! श्वासासकट त्याचा आवाज निघत होता. वंदीने एकदा राजा आणि पुन्हा गौतमकडे मान वळवली. वंदीला वाचव. वंदी स्वतःच्या तोंडून ओरडली आणि धाडकन तिने वरतून आपलं अंग घेऊन गौतमवर झेप घेतली. पण काहीतरी चमत्कारी घडलं, काहीतरी अडलं. एक भडका उडाला, अग्नीचा भडका. ती घाबरली. इवलीशी ज्योत ज्वाला बनली. क्षणाचा खेळ घडला होता. आगीचा एकच भडका. राजाचं मात्र तोंड उघडं पडलं होतं. वंदी बेशुद्ध जमिनीवर पडली होती. निर्भाव चेहऱ्याने गौतम तिच्याकडे पाहत होता. त्याच्या अंगातून जणू भरकन हवा बाहेर पडली. हे काय झालं होतं?